आमच्या युट्युब चॅनेलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आज कवटेमांकास शंभर टक्के बंदला प्रतिसाद भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ कवटेमांकास शहरात आक्रोश करत मोर्चा काढला होता भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाजवळ जातीवादी समाजकंटकांनी आंबेडकर अनुयायींवर केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप बळी गेला त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे येथील आंबेडकर अनुयायी चिंतामणी रामचंद्र मोरे यांचा बळी गेला आहे या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून कवठेमांकाळ शहरानं कडकडीत बंद पाळण्यात आला धग वाढल्याने मंगळवार दोन जानेवारी रोजी बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रातील आरपीआय व आंबेडकरी पक्ष व एकमताने कवटेमहांकाळ बंद करण्याचा निर्णय घेतला भीमसैनिक थंबडेवाडी रोड येथे जमा झाले त्यानंतर सर्वच आंबेडकरवादी समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी जमा झाले यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून आला गावोगावचे भीमसैनिक जमा होऊन रॅलीला सुरुवात झाली थबडेवाडी रोड येथून सुरू युवावनी चौक शिवाजी चौक जुने बसस्थानक कुची कॉर्नर येथून रॅली काढण्यात आली तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी असलेले निवेदन मोर्चेकरांनी केली आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले यावेळी नानासाहेब वाघमारे विशाल वाघमारे शंकर माने संभाजी भोसले रवींद्र चंदन शिवे नगराध्यक्षा साधना कांबळे हयुम सावनूरकर उपस्थित होते यावेळी पोलीस उपअधीक्षक नागनाथ वाकुर्डे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाणकर न्यूजसाठी कवटे महाकाळहून कॅमेरामॅन सचिन वाघमारेसह सनील लोंढे